आपण जो विरोध केला तो सगळ्यांनी आता मीडिया समोर आलेला आहे, बरोबर आहे? आपण जो विरोध केला तो मीडिया समोर आलेला आहे, बरोबर आहे? हे साहेब कसं म्हणताय, लोकशाही मार्ग नाही, आपण याच्यातला मार्ग काढायचा प्रयत्न करतोय. मी अमोल साहेबांना सांगितलंय, एक मिनिट, मी सांगितलंय की तुम्ही बोलवायचे ठिकाण सांगाल ती वेळ, मी तुम्ही जिथे बोलणार तिकडे मी तुमच्या समोर येईल. तुमचा हा सगळा विरोध आज आमच्या देशामध्ये गेलेला आहे, तुम्हाला वेगळं आता काही करायची गरज नाही, विरोध तुम्ही दाखवला, ठीक आहे? आता तुम्ही शांत व्हा. आम्ही आणि तुम्ही दिलेल्या वेळेमध्ये जिथे बोलवाल तिथे आम्ही यायला तयार आहे. आणि जर या साहेबांना आमच्या कुठल्याही माणसांनी शिवी घातली असेल, मी या साहेबांची माफी मागतो. आणि इथून पुढे पोलीस प्रशासनाला आणि महसूल प्रशासनाला जी काय समज द्यायची आहे ती समज देतो. तुम्ही आमचीच लोक आहात, या पार्टीमध्ये आम्ही राहतो, तुम्ही राहता, आम्ही वेगळे पण करणार नाही, पण चर्चेने हा मार्ग निघू शकतो. आज रस्त्यावर बसून कृपया करून अजून हा विषय बिघडू नका. तुमचा विरोध हा देशभरात केला, ठीक आहे? आता वेगळं काही करायची गरज नाही, तुम्ही विरोध केलात, मीडिया समोर आला, सगळा विषय आता इथे अटपलेला आहे. तुम्ही सांगाल त्या वेळेला आम्ही इकडे येऊन आणि तुम्ही बोलाल त्या ठिकाणी आम्ही येऊ, याच्यातलं मार्ग काढू. पण आता कृपया करून काही आता बघा मला साहेब सांगा, हा विरोध केल्यानंतर आता काय शिल्लक राहतो? आता इकडे संपवा, हो साहेब इकडे संपवा ना कसा विषय. आता तुम्ही विरोध दाखवला ना, तुम्ही देशात विरोध केला, आता अजून काय राहिले? तुम्ही जिथे बोलवाल तिथे मी यायला तयार आहे. तुम्ही फोन भर बोला, आता तुम्ही विरोध दाखवला ना, हो तुम्ही फोन भर बोला, हो तुम्ही किती विरोध करणार आहे? अरे एक मिनिट, हा तुम्ही प्रोजेक्ट नाही आहे, गव्हर्नमेंट प्रोजेक्ट आणि राज्य सरकार दोघांनी मिळून हा प्रोजेक्ट आणलेला आहे, बरोबर आहे? आपण जर चर्चाच केली नाही सरकार बरोबर तर मार्ग निघू शकेल का? अहो आता मला सांगा, तुम्ही विरोध दाखवला, हा तुमचा कार्यक्रम यशस्वी झाला, बरोबर आहे? आता इथे किती वेळ बसायचं आपण? तुम्ही सांगा कधी चर्चा करायची, तुम्ही काय सांगा ना, तुम्ही काय सांगा, आम्ही जाऊ शकतो साहेबांची आपण वेळ घेऊया, आपल्या गावामध्ये बोलूया आणि साहेबांची चर्चा करू. गावामध्ये